नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत. तर मंगलपरिणय पत्रिका मोबाईलमध्ये कशी बनवायची आणि ह्यासाठी कोणते ॲप लागणार, तर तुम्हाला ह्यासाठी एक पिक्सल ॲप नावाचं ॲप लागणार आहे. ते तुम्ही प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि जी काही जी फाईल दिलेली आहे ती फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड हा व्हिडिओमध्येच दोन स्टेपमध्ये दिलेला आहे. जर तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनेलला जॉईन नसेल झालं तर जॉईन करून घ्या, कारण तिथे आपण खूप सारे नवीन नवीन पोस्ट अपडेटेड आणि मटेरियल्स टाकत असतो. तर ही पत्रिका कुठेही शेअर न करता तुम्ही फक्त पर्सनल यूजसाठी यूज करायची आहे. तर पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे, हे तुम्हाला प्लेस्टोरवर भेटून जाईल. तर आपल्याला ह्याच्यात फाईल ॲड करण्यासाठी ह्यावरती तीन डॉटवर क्लिक करायचं आहे. तीन डॉटवर क्लिक करता इथं भरपूर ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शनवर एक ओपन डॉट पी एल पी नावाचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जे की आपली तुम्ही ॲक्सेप्ट केलेली फाईल आहे ती तुम्हाला इथं ॲड करायची आहे आणि त्याचं लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जी इथं डॉट पी एल पी आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जिथं तुम्ही ॲक्सेप्ट केलेली फाईल आहे ते लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपली जी काही फाईल आहे ती मंगलपरिणय 3 लग्नपत्रिका 3 #3 नावाची फाईल आहे, ती तुम्हाला याच्यात ॲड करायची आहे. आपण ऑलरेडी दोन फाईल ह्या ज्या आहेत त्या आपण बनवलेल्या आहेत आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला जे सिलेक्ट करायचे आहे आणि सिलेक्ट करून त्यावर क्लिक करायचं आहे. तो ओपन अँड ॲड अँड ओपन ऑन ओनली. ओपन अँड ॲड म्हणजे तुमची फाईल ही ती पिक्सल प्रोजेक्टमध्ये सेव होऊन जाईल. ऑन ओपन ऑन ओनली फक्त ती फाईल आहे ती ओपन होईल. मग तुम्हाला ओपन अँड ॲड करू शकता किंवा ओपन ऑन ओनली करू शकता. तर मी ओपन ऑन ओनली करतो आहे कारण की माझ्या फाईल ऑलरेडी सिलेक्ट आहेत. केल्यानंतर हे बॅक बटन दाबायचं आहे. बॅक बटन दाबल्यानंतर या तुम्हाला अशी आकर्षक एक लग्नपत्रिका इथं जशाच तशी तुम्हाला आलेली आहे. तुम्हाला फक्त आता फक्त एडिट करायचं आहे. एडिट करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही वर्ड्स आहेत टेक्स्ट असतात ते तुम्ही एका नोटपॅडवर टाईप करून घेऊन किंवा कॉपी करून घेऊन तुम्ही इथं असे पेस्ट करू शकता. तत्पूर्वी त्याच्या आधी तुम्हाला जे हे टेक्स्ट दिलेले आहेत हे आपण फॉन्ट वापरलेला आहे. ह्या फॉन्ट आहे श्रीदेवी नावाचा फॉन्ट आहे. त्या फॉन्टला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला हे टेक्स्ट इथं पेस्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ओपन करायचं आहे. ते प्लेस्टोअरसुद्धा भेटून जाईल. ओपन केल्यानंतर आपले जे फॉन्ट आहेत ते युनिकोड श्रीदेवी नावाचे फॉन्ट आहेत. ते तुम्हाला तिथं जे तो आपला फॉन्ट आहे तो श्रीदेवी आहे. त्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही टेक्स्ट आहे तो इथं तुम्ही पेस्ट करा किंवा इथून तुम्ही टाईप करू शकता. आता इथं मी एक टेक्स्ट टाईप करतोय. हा सॅम्पलसाठी एक टेक्स्ट टाईप केल्यानंतर तुम्ही इथं पूर्ण तुमचे टेक्स्ट टाईप झाल्यानंतर या इथं युनिकोड श्रीदेव नावाचं एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर हा टेक्स्ट इथं कन्वर्ट होईल. नंतर ते झाल्यानंतर तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे. कॉपी बटनवर क्लिक करून नंतर परत मल्टीटास्किंगमधून तुमचा पिक्सल लॅब परत ओपन करायचा आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही टेक्स्ट आहे तो इथं तुम्ही त्या टेक्स्टवर क्लिक करून ह्या ए ऑप्शनच्या बटनावर क्लिक करून किंवा इथं डबल टॅप करून सुद्धा तुम्ही हा टेक्स्ट एडिट करू शकता. तर ह्या टेक्स्टला आपण बॅक घ्यायचा आहे, बॅक स्पेस दाबायचा आहे आणि तो टेक्स्ट आहे तो इथं लॉन्ग प्रेस करून पेस्ट करायचा आहे. म्हणजे असा तो टेक्स्ट आहे तो तुमचा आलेला आहे. जर तुमचा हा टेक्स्ट मोठा असेल तर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता त्याला. आणि हे सर्व प्रकारचे असे टेक्स्ट आहेत तुम्ही ते तिथून ह्या युनिकोड इथं सर्व टाईप करून तो तुम्ही इथं आणून इथं ह्याला पेस्ट करू शकता. तर सर्व हे तुम्हाला जेवढे काही टेक्स्ट दिलेले आहेत ते युनिकोड श्रीदेवीचे टेक्स्ट आहेत. तर इथं तुम्हाला आता हा प्रेक्षक टेक्स्ट आहे तो नसेल लागत तुम्ही इथं जाऊन तो सुद्धा एडिट करू शकता. इथं आपण निमंत्रक टाकूत. इथं आपण निमंत्रक टेक्स्ट टाकला आणि त्याला कन्वर्ट केला, कॉपी केला आणि प्रेक्षकच्या जागी एडिट करून आपण त्याला सेंटरला घ्यायचं आहे. मध्ये जाऊन त्याला आपण इथं पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर हा असा येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आता हा एडिटसुद्धा करता येईल अशा तऱ्हे प्रकारचा हा टेक्स्ट बनवलेला आहे. तुम्ही हा टेक्स्ट ॲड करू शकता किंवा ह्या ज्या काही इथं तुम्हाला डिझाईन दिलेला आहे तर तुम्ही डिझाईन तुम्हाला हाईड करू शकता किंवा तुम्ही त्या आता हे डिझाईन मी हाईड केली. तुम्हाला एका साईडची डिझाईन हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि इथं तुमचा फोटो तुम्ही लावू शकता.
हे टेक्स्ट एका साइडला घेऊन तुम्ही इथं फोटो सुद्धा लावू शकता, इकडून किंवा ह्या साइडने किंवा ह्या साइडने तुम्ही फोटो लावू शकता। तसेच हे सर्व जेवढे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला युनिकोड श्रीदेवीमध्ये कन्वर्ट करून इथं पेस्ट करायचे आहेत। फक्त फक्त एक लक्षात ठेवा की ही फाईल आहे ती तुम्हाला पर्सनल यूजसाठी दिलेली आहे, ही कुठेही तुम्ही यूट्यूबवर परत अपलोड करू नका, असे नाही तुम्हाला कॉपीराइट येऊ शकतो। फाईल सेव्ह करण्यासाठी ह्या सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। सेव्ह बटनावर सेव्ह इमेज, सेव्ह इमेजवर गेल्यावर तुम्हाला ह्याची जी क्वालिटी आहे ती हाय ठेवायची आहे, म्हणजे तुमची इमेज ही एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल। धन्यवाद।